अरे तुझं काय अक्कल बिकल घाण ठेवली काय मला कळा का तू काय झालं अरे काय झालं म्हणून काय विचारतो अरे दोन दिवस झाला मला झोप नाही इथं आणि तू खुशाला इथं तो उपटितला काय झालं काय झालं म्हणजे काय अरे त्या पूर्णिमा इजत इथं पंचनामा केलाय पार चार चौघात मी इज्जत घातली पार आणि तू बसला इथं उपटीत नाही काम केलं की तुम्ही आमच्यावर चढतात बोलतात खोडझ्यार राव कायला का तू माणूस भेटलास मला एक अरा राव सभापतीच्या पोराच्या कान खाली आणली तिनी मग जो काय का काय अरला काय चार चौघातला का त्या पोरांनी माझ्या कान साडत हानलेला का माझी काय इज्जत बिज्जत हाय का नाही तुला काही कसं सवाट का ते मला काय माहित नाही भाऊ फान्या काय करायचं मग सांगा बरं तुम्ही काय करायचं नाही हे बघ मला काय माहित नाही मला त्या पोरीचा कंड जिरवायचा आहे भाऊ एवढच मला कळायचंय बाल का काय झालं आपण नाही आपण नाही तुम्ही तुम्ही जे राह आपण नाही तिच्या नादी लागत का काय झालं मारणाची आणती रावती तुम्ही म्हणला नाही तर लाईटीला चिटक लगेच चिटक तू दोनच दाबा आणल्या होत्या बायकोला मरणाचा आणलंय राव तिने दारुचा वास सुद्धा घेऊ नाही मला इतका आणलंय तिने ते काय मला सांगू नको फाण्या ते काम तुलाच करावं लागणार आहे त्या पुरेचा कण जिरवायचा आपल्याला तुमच्या पाया पडतो मी नाका नाज लागू नाका बेकार पुरगी ती बेकार बेकार काय नको सांगू मला तू आधीच काय कमी कमी लाव तवा तना तात घालता ना घेऊन फना हांती रावते कशाला नादी लागत तिच्या मरणाचं ट्रॅक्टरला बांधू बांध आणलंय तिने मला नाका ओ नादे लागू तिच्या लैर ओ ही तुझले म्हणे सगळं तो आण दोन दिवस झाले इंजेक्शन घेतोय राव नाका नादी लागू तिच्या दारूचा वास सुद्धा घेऊ नाही मरणाचं हांती रावती ते काय मला सांगू नको फे अजिबात काय काय सांग नका मध्ये एवढे तुम्ही म्हणालात ना लाईटला चिटक लगेच जाऊन धरतो दोन काढत आना तिच्या नादी नाका लागायचं ते मला काय सांगू नको गाडी फांडणे अजिबात सांगू नको मला पडतो तुमच्या पाया ते ना काम नको नको तुम्ही मला दोन झापडा हा ना। नाही नको ना, ना ना त्या पूरच्या ना ना नाद येऊ नका लय बेकार पूर गे रावती मला काय सांगू नको पण्या हे काम आहे ना फक्त तूच करू शकतो आणि मला ते करायचं तिचा कण मला जिरवायचा आहे जिरवणार आहोत तुम्ही पण मला काय वर का मध्ये मी नाही बर का पण एक माणूस करीन काम एक माणूस कोणता माणूस काय कोणता गोटी आहे ते नाही का आपण धडकी त्या दिवशी आणि का <laughs> का। ती काम करणार वय अरे तू काय बिडा झालास का करणार करणार ऐक माझ तू बोलून तर बघून राव त्याला कुठे चल बर त्याच्याकडं कशाला गावात गेला दूध घाला कशाला गावात राडा घालता हिथं बोलून आता गावात गेला म्हणलं येईनच ना काय तिथे आंडे घालीत बसन काय हिथे येईन पण की येणार राव बर ठीक आहे थम हि थम या हा पडतोय राव काय का याचा अरे काय त्या तुरीचा जाळ कर त्या पुढे माझ्या काना मागे जाळ काढला त्याचं काय पडलं नाही तुला तुरीचं दाखवतोय मला महत्वाचं का ती महत्वाचं महत्वाचं मला सध्या तेच आहे बाबा काय राह तुमच्या काय हाणून घेऊ का तुमच्या पुढे हाणून बिनून काय ना ते गोट्याचं बघ लवकर काय असेल ते काय गोट्या आला की लगेच मला हे करायचं पंधरा हजाराचं खत घातलं त्या दिवशी पंधरा हजाराचं तवा चेवटी तरा टाली वाटत पण ती येऊन चालू होऊन देत तुरीच्या गोट्याचं बघ मला येईन ना गवश येईन आता गेला गावात येईन की राव माझ्या जीवाला राव खाली आराम करा तुम्ही तू काय जीवाला चैन पडा नाही लाग तुम्हाला दोन दिवस झालं झोप नाही लागा मी अन्न खाल्लं नाही लागत लिहून अजून माझ्या मुंगे आहेत काना मागे तिने आणलेल्या तसा राव नाका टेन्शन घेऊ तुम्ही टेन्शन ना घेऊ माझे काय तुला अक्कल बिकल हाय वय पाया पडो का तुमच्या बसा खाली लय टेन्शन घेता राव तुम्ही काय माणूस आहे का तू काढलाय काना ना मागे लागा तिने काळ झालंय रामाले मग आणि तू खुशाला म्हणतोस ला का टेन्शन घ्या का तू मला नाही काय टाकली तो तुझं येगळे रे बाबा मी सभा पतीचा पोर गायला का मग मला हानायची ताकत मग लय राव मार राव अरे फांड किती वेळ झाला बसलो ला इथं अजून कसं या ना ती पीक पाण्याचं तरी बघा थोडं अरे पेट पडू त्या पिजाव जाळ होऊन दे तुरीच आहे तर माझ्या का ना मागे जाळ काढले त्याचं काय तुम्हाला जमत नाही टोका का त्याला निसत उतवलं की बाबा अरे तर 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 त्याला तर

शांत जरा माझ्याकडे माझं टोकले वाढलं तर मला जाऊया त्यांचं बाजूला उभारणार आहोत बरं मी हा बोला कोणची पोरग पोरी जाऊन द्या राहो मग चपला ने आणेन आय कर राहो मालक हो ए फान्यार सांग ना बाबा महत्त्वाचं काम तीच सांगतोय त्याला पण ते ऐका बाबा ऐक ना गोट्या तू बी काय कमन परेशान करतोस हो मला जाऊन द्या राव माझ्या गाया धुवायच्यात राह तू काय करावं तुम्ही राखी जिंदगी पडली तुला का मला मग माझ्याकडे काही काम आहे राह तुमचं जाऊन द्या राव मला माझं ठोक राह भीती राव

का तुमच्या ऐक रे बाबा ऐक आपला अरे तू कामाचा माणूस आहे गोट्या गोट्या तुला खरं सांग गोट्या गोट्या मला तिला बघितल्यापासून बसून ना माझ्या काळजात नुसता चिखुल 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 झालाय आणि चिखला असा पाय टाकला की असा काच करून जातय गुडघ्या इतकं सोडलंय चिकला तुम्ही घालताय तुम्ही मला जाऊन द्या आरतीला बघितल्यापासून होतय मला तस दोन दिवस झालं जेवलो नाही मी मला लफड प्रेम झालंय नको राव लय जग किती राहू ती मला ओ आणि हे तर काहीच नाही फणनेचे काळजाचे जे तर नुसते कसे करते रे धाड 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 ओय या जप केला ह्याला दे दी ट्रॅक्टरला बांधू बांधू हान ला राव ना आणून देऊ आऊ नको ना ओ रे आर्मी हाय ना मी हाय ना तू का टेंशन घेतो तुला काय हो नाही मी हाय तेचा मामाची पोरगी ना मामाची पोरगी तू काय करबाल दिल हाय तू काही बी करबा पण माझा ओ कशाचा कंड जरा माझा कड जिरलाय तिने तुझी लाड लाड घ्यायचे खपश्या काही कर तुला फक्त एकच गोष्ट त्या चिखलात असूपाने जे कमळ उभं हारून येणारे ते तुला फुलवायचे आधीला उप काय नाही होत मी बी तीच म्हणतोय पण मारखाचा कंड आहे हे बघ तो जर मारकाचं काम केलं ना अरे सायकल काय झिंज आहे तुला उंदी आज बुलेट घेऊन देणार मालक हो नको राहो मला बुलट राव आणि त्याला पेट्रोल कोण भरीन राव नाव मी ना सगळ्या बघायला मालक कशाला तुम्ही असं मारा राव मला पण नको राहो आणि तुला जर का काम नाही केलं तर तुला असा मारीन की तुला तोंड दाखायला बी जागा राहणार नाही एखाद्याला विचारलो ना गोट्या मारले पाहिजेत कोण होता गोट्या ना विसरून जायच्या मुळे कस इज्जत मध्ये करायचं तुला असं नाही कळणार मला आता एक जिंदगी गाडी जर हे काम नाही केलं तू तर तुला गोट्या म्हणून सुद्धा माणसं राहणार नाही तू जर का माझं काम नाही केलं तर तुला दाखवतोच मग काय येते त्या दिवशी वाचलाच भाडवे तू आता दाखवतो तुला काय येते आणि जर नाही काम केलं ना तर गाठ मालकाशी हा कळलं ना चल रे हा सांगतोय तुला नीट नीट <laughs> <laughs> काम करायची शंभर टक्के काम करीत असते बरं का मारे